मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसैनिक आक्रमक झालेत. हनुमान चालीसा लावून राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. शहरात इतरही ठिकाणी हनुमान चालीसा लावली जाणार असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. नाशिक शहरातील भद्रकाली मंदिर परिसरामध्ये आम्ही भोंगे लावून हनुमान चालीसाचं पठण करतोय आणि तसेच या परिसरातील जे काही 35 मंदिरं आहे नाशिक जिल्ह्यातली 35 अशी ठिकाणं शोधून त्यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे भोंगे हे भेट देणार आहोत. परंतु धर्मावरती होत असलेलं अतिक्रमण हे देखील आम्ही तितपत सहन नाही करू शकत, यासाठी म्हणून आम्ही सर्व पुरोहित मंडळी आणि सर्व नाशिकर एकत्र आलो आहोत. हे करत असताना आमच्या धर्मावरती असलेलं अतिक्रमण हे आम्हाला कुठल्याही प्रकारचं नको आहे. आम्ही कुठल्याही धर्मावरती आम्ही स्वतः कधी अतिक्रमण करत नाही, परंतु आमच्या धर्मावरती आलेलं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. यासाठी म्हणून आत्तापर्यंत आम्ही आमची जी धर्म प्रार्थना होती ही कुठेतरी मंदिराच्या आतमध्ये करत होतो, परंतु ज्यावेळेस वारंवार सांगून देखील हे ऐकलं जात नसेल त्यावेळेस आम्हाला पण आता आमची प्रार्थना ही मोठ्या स्वरूपामध्ये लाऊडस्पीकरवरती लावण्याची वेळ येते. हे करण्याची माझी इच्छा एकच आहे की याच्यानी सर्व हिंदू धर्म एकत्रित यावा.